लाल मातीतली कुस्ती म्हणजे पाळी पाळी लागे आपण राय बाबू तू राय आपण शंकर पाळा मैं खिजर काढीन दुआ एका चापटीत खाली पडीन दुसरी लागू भी देणार नाही शंकर पाळा काय करतो काय करतो संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं ते भांडण काय होतं ते काय बोललं तू शंकर पाळा कोणाला बोलला होता शंकरला तू तू त्याला काय बोलला मग नंतर कारल्याची भाजी ते भांडण झाले कसे आज दाटू मुठी हा पण त्या पोरगा आला त्याने व्हिडिओ काढला मग आता काय झालं त्यानं ते पांगला कुठं कुठं पांगला बने महाराष्ट्र बने महाराष्ट्रात पांगला तुम पाहिलं तो व्हिडिओ हा पण तू त्या शंकर बाळा कोण म्हटलं हे सांग ते मला कारल्या कारल्या म्हणत होत अच्छा कारल्या कारल्या म्हणत होत का तुझं नाव काय कार्तिक कार्तिक आहे म्हणून कारल्या कारल्या मग तू त्याला त्यानं तुला शंकर पाळ्या म्हटलं तू तू त्याला काय बोलला मारीन म्हणून बोलला तू त्याला कसा बोलला होता एका चापटीत मुचकाट बुडून दुसरी लागू द्या बापरे मग ते भांडणं करायचे नसतात बाळा भांडणं मिटवायची का कसं आता मग मिटवणं तर पडणार मिटवणं तर लागच नाही लागणारच मिटवून लागणारच आहे की नाही मिटून टाकायचे का मग तुझा काय विचार आहे मिटून टाकवायचे मिटून टाकायचे कसे मिटवायचे कसे मिटवायचे काय करायचं मिटवासाठी तू सांग काय आयडिया आहे तुझ्यावर तुमची तुम्ही म्हणसान तसं बरं मी म्हणन तसं का बरं आता हे भांडण आपादा इथं मिटून टाको जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो बघितला असेल हा आमचा शंकर आणि हा कार्तिक या दोघांनी ते भांडणं केलेले होते कुणी लावादेवे केलं होतं त्याच्यात नाही ना गमती गमतीत केलं होते फक्त आहे ना गमती गमतीत केलं आणि ते पोरगा आलं आणि त्यानं व्हिडिओ काढून घेतला मग तुम्ही त्याला बोलले नाही का व्हिडिओ कोण काढला म्हणून काय म्हणे मग तो म्हणे काढला मग आहे ना तू काय तो आता भेटला तुला तो व्हिडिओ काढणारा काय करशील त्याला काय बोलशील की नाही त्याला हा काय म्हणशील कस काम जाईल व्हिडिओ काढा हा ना त्याला विचारलं पाहिजे आहे की नाही सगळ्या बंद्या महाराष्ट्रात फिरला तो व्हिडिओ वा कशाला काढला म्हणून मिटवायचे भांडणं मिटवायचे मग आता दोघांनी हात मिळवा हँडशेक करा हात मिळवा दोघांनी हात मिळवा मिटून टाका भांडणं मिटले का मिटले ना आता खिजवा खिजवी करायची नाही आलं लक्षात सर्वांच्या व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पटेल असं मी मयूर निकम झी मीडिया कळंबेश्वर कसा वाटला चांगला वाटला आणि महाराष्ट्रभर तो व्हायरल झाल्यामुळे आम्हाला पण फोन येत होते शंकर हा सुरुवातीपासून लहानपणापासूनच भांडखोर आहे आणि नेहमी तो भांडण करत असतो गल्लीतच खेळतो आणि शाळेतही भांडण करत असतो आणि वारंवार त्याच्या घरी भांडणाच्या तक्रारी या येत असतात आणि आमच्या गावातील मुलांनी हा आमच्या गल्लीतलाच असल्यामुळे आमच्या गावातील सर्वच मुलांनी आपापलं स्टेटस हे शंकरचंच ठेवलं होतं शंकर पाळ्या हो भंडाऱ्याची उधळण म्हणजे